नमस्कार आपण सर्वांचे अवधूत रिसर्च युट्यूब चॅनलवर आजचे पंचांग या भागात पुन्हा एकदा स्वागत जे प्रथम हा भाग बघत असतील त्यांनी कृपया अवधूत रिसर्च युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपलं ज्ञान कीर्ती आणि सुख वृद्धिंगत होत जावं वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चैत्र नवरात्री आज चैत्र नवरात्रीच्या चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या उत्सवा दरम्यान देवी दुर्गाच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आज नवरात्रीचा आठवा दिवस आहे आजच्या दिवशी भक्त महागौरी रूपाची पूजा केली जाते त्यांच्या नावाचा अर्थ आहे महान आणि गौरीचा अर्थ आहे श्वेत त्यामुळे त्या ते अत्यंत तटस्थ आहेत महागौरी सर्व सजीवांचे आतील सौंदर्य आणि शुद्धता दर्शविते नऊ वर्षांची पूजेच्या रूपात त्यांची पूजा केली जाते म्हणूनच देशातील काही भागात लोक कन्यापूजन आणि भोजन देतात हे अविवाहित मुलींची पूजा करण्याबद्दल आहे देवी महागौरी यांचा निवास कैलासगिरी आहे त्यांचे आराध्य भगवान शिव आणि राहू ग्रह आहेत ज्यामध्ये त्यांचा उजवा हात वरद मुद्रामध्ये आहे त्यांच्या खालच्या हातात त्रिशूल आहे डावा भाऊ वरच्या हाताचा आहे ज्यामध्ये त्याने डमरू घेतला आहे खालचा हात उभ्या मुद्रा म्हणजे आशीर्वादाच्या स्वरूपात आहे देवी महागौरीचा प्रसाद काळ्या चण्याचा हलवा आणि पदार्थ देवी महागौरीला नैवेद्य म्हणून दाखवले जाते महागौरी मंत्र ओम देवी महागौर्य नमहा या देवी सर्व गौरी रूपेण संस्थिता नमस्तये नमस्तय नमस्तस्य नमो नमहा आणि रंग कपडे जे परि परिहन करायचे आहे ते गुलाबी आहे दिनांक सोळा एप्रिल विशे चोवीस पंचांग म्हणजे काय, काय तर पंचांग म्हणजे काय तर वार तिथी नक्षत्र योग आणि करण या पाच मुख्य अंगांविषयी इतर अनेक आवश्यक गोष्टींची माहिती दिलेली असते शुभ वेळ ठरविण्यासाठी धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शक म्हणून काम करते व्यक्तिक आणि सामुदायिक हेतूसाठी ज्योतिष पुजारी आणि धार्मिक संस्थांनी यांचा मोठ्या प्रमाणावर सल्ला घेतला जातो चला तर आता आपण आजचे पंचांग बघूया दिनांक सोळा एप्रिल वीसशे चोवीस तीन मंगळवार शकसंवत एकोणीसशे शेहेचाळीस क्रोधी नाम विक्रम संवत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल मास चैत्र पक्ष शुक्ल चंद्रराशी कर्क तिथी अष्टमी बारा अक्रा पास वाजून अकरा मिनिटापर्यंत नक्षत्र पुष्य सकाळी पाच वाजून सोळा मिनिटापर्यंत सतरा एप्रिलला पर्यंत योग धृती करण भव सूर्योदय सकाळी सहा वाजून एकवीस मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून छप्पन मिनिटांनी चंद्रोदय सकाळी बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी तर चंद्रास्त सतरा एप्रिल पर्यंत सकाळी दोन वाजून बावीस मिनिटांनी शुभ समय ब्रम्ह मुहूर्त सकाळी चार वाजून एकोणपन्नास मिनिटांनी तर ते पाच वाजून पस्तीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून तेरा मिनिटापासून ते एक वाजून दुपारी एक वाजून तीन मिनिटापर्यंत अशुभ समय काल दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी ते पाच वाजून बावीस मिनिटापर्यंत यमगंड सकाळी नऊ वाजून एकोणतीस मिनिटापासून ते सकाळी अकरा वाजून चार मिनिटापर्यंत एवढे बोलून मी माझा हा व्हिडिओ इथेच थांबितो धन्यवाद